माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. तीन मित्र असतात, परत असं फिरायला जात असतात, परत जंगलात जातात, रस्ता विसरतात. मग जात जात मग ते मध्ये वनवासी आदिवासी मंडळींचं काही ठिकाण भेटतं. तशी ती खूप दयाळू मंडळी असतात. तिघजण आलीत म्हणलं की मग त्यांना ते सांगतात, त्यांना ते की असं आम्ही रस्ता विसरलेलो आहोत, आम्हाला ह्या गावाला जायचं आहे, पण आता आम्ही रस्ता भटकलेलो आहोत. मग ते सांगतात तिथले गावकरी की ते तुम्ही असं असं विसरलात, तुम्हाला असं एवढं लांब जावं लागेल, पण आता संध्याकाळी तुम्ही इथे मुक्काम करा बाहेर देवळामध्ये आणि दुसऱ्या दिवशी जा. ठीक आहे म्हटले, भूक लागली आम्हाला काही खायला. मग त्यांनी काही साहित्य देतात, वेगवेगळं पीठ देतात, काही गुळ देतं, कोणी काही स्वयंपाक करण्यासाठीचं काही भांडं वगैरे त्यांना व्यवस्था होते. मग ते परत त्या ठिकाणी येतात आणि त्याचं खीर बनवायचं चालू करतात. गप्पाच्या ओघामध्ये थोडंसं आटून खीर कमी तयार होते, आटते आणि कमी तयार होते. तसे ते तिघं मित्र जरी असले तरी एकमेकांमध्ये एवढं असं त्यांचं बॉन्डिंग नव्हतं. रोटरी क्लब ऑफ अहमदपूरचे सदस्य जसं एकमेकामध्ये बॉन्डिंग आहे तसं नव्हतं त्यांच्यामध्ये. त्यामुळे मग खीर कोणी खायची, सगळ्यांना पुरेल अशी एवढी खीर तर नाही. मग त्यांच्यात थोडीशी त्यांची भांडणं व्हायला चालू होतात. मग ते असं ठरवतात की आता आपण झोपूयात. उपाशीपोटी झोपले की स्वप्न येतात. मग कोणाचं स्वप्न काय आहे, चांगलं आहे, ते आपण थोडंसं चर्चा करूयात. ज्याचं स्वप्न सर्वात चांगलं आहे त्याला खीर देऊयात, त्याचं पोट भरेल. झोपतात ते. मग थोड्या वेळानंतर, बराच वेळ झाल्यानंतर एक जण उठवतो आणि सांगतो की मला खूप छान स्वप्न पडलं. म्हणतो काय स्वप्न पडलं? तर तो म्हणतो की मी असं एका गावात गेलो होतो आणि त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी लोकांची गर्दी दिसली. गर्दी काय म्हणून विचारलं तर एक हत्तीच्या सोंडेमध्ये एक हार होता आणि तो घेऊन फिरत होता सगळीकडे. काय आहे म्हटलं तर ह्या राणीचं इथल्या राजकुमारीचं स्वयंवर आहे आणि त्या स्वयंवरासाठी ती तो हार जो आहे लग्न जमवण्यासाठी ज्याच्या गळ्यामध्ये ही माळ टाकेल तर त्याच्याशी ती राजकुमारीचा विवाह होणार, तो ह्या गावाचा राजा होणार किंवा ह्या राज्याचा राजा होणार असं ते स्वयंवर आहे. तो तिथे थांबलेला असतो, तो हत्ती फिरत फिरत त्याच्याजवळ येतो, हा बघूयात मजा म्हणून थांबलेला असतो. तर त्याच्याजवळ येतो, त्याला वास घेतो आणि त्याच्या गळ्यामध्ये ती माळ टाकतो. झालं म्हटलं, मी माझं लग्न होऊन त्या ठिकाणी मग व्यवस्थित थाटामाटात लग्न झालं आणि मी त्या ह्याचा राजा झालो किंवा राजकुमार झालो आणि ह्याच्याहून चांगलं काय स्वप्न असू शकतं असं तो म्हणतो. तर तो दुसरा बाजूचा होता म्हणतो, एवढंच का म्हणतो, राज्य राजकुमारी मी तर झोपलो होतो म्हणला आणि मी तर प्रत्यक्ष माझ्या स्वप्नामध्ये तर भगवान विष्णू आले म्हणला आणि त्यांनी मला म्हणले की मी तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे आणि मी तुला मुक्तीचा वर देतो म्हणले. आणि मी अत्यंत अभिभूत झालो. बघ म्हणले, जीवन मरणाचा फेरा हे ते सगळ्या ह्याच्यातनं मी आता मुक्त होतो आहे. मी माझं स्वप्न तुझ्यापेक्षा चांगलं आहे असं त्या दोघांचं हे चालू होतं. मग ते दोघं भांडत असताना त्यांचं लक्ष तिसऱ्याकडे गेलं जातं. तर ते तिसऱ्याला विचारतात, तुला काय स्वप्न पडलं? तो अगदी खिन्न असा अगदी बाजूला असतो, नाही नाही माझं स्वप्न काही एवढं काही विशेष नाही, तुम्ही विचार करा म्हणतो, तुमचं कोणाचं स्वप्न चांगलं आहे काय आहे. नाही नाही असं कसं म्हणले, आपली स्पर्धा तर आहे, तिघांचे स्वप्न ऐकल्याशिवाय आपण कोणाचं चांगलं स्वप्न कसं ओळखायचं. आणि त्यावेळेला मग तो म्हणतो की काही नाही म्हणतो, माझ्या स्वप्नामध्ये ना राजकुमारी आली, ना माझ्या स्वप्नामध्ये ना विष्णू आले, माझ्या स्वप्नामध्ये तर राक्षस आला म्हणला. पण एक आणि तो राक्षस आला आणि तो मला म्हणला की हे तुझं ठीक आहे म्हणले, पण हे दोघं जण जे आहेत, मी ह्या झाडावरती राहत असतो आणि हे दोघं ह्या झाडाकडे पाय ठेवून झोपलेले आहेत, पाय करून झोपलेले आहेत आणि हे हा माझा अपमान आहे, मी ह्यांना खाणार. तो मग मी विनवणी केली त्याला की अरे तू काही असं त्यांना काही खाऊ नको, त्यांनी काही जाणून बुजून काही केलेलं नाही, ते माझे मित्र आहेत, त्यांच्या वतीने मी माफी मागतो. नाही नाही चूक केली, चुकीची शिक्षा तर होणार म्हणतो. मग हा म्हणतो की ठीक आहे, ते झोपलेले आहेत तर त्याची शिक्षा तू मला कर. नाही तुला कशामुळे शिक्षा करू म्हणला, तू तर अगदी तुझा काही दोष नाही आहे, तू तर व्यवस्थित झोपला होता. नाही ठीक आहे, तरी सुद्धा तो आग्रह करतो, ठीक आहे आता शिक्षा तर द्यायला पाहिजे आणि पण तुझा तर काही दोष नाही आहे. मग काय करतो, मग तो ते बघतो, ते खीर बघतो, ही खीर जी आहे ती खीर खाऊन टाक म्हणतो तो. आणि मग त्यामुळे मग ते असं म्हणले की ते दोघं पळत जातात, बघतात तर खीर खरोखर संपलेली असते.
अरे ते म्हणतात अरे तू आम्हाला उठवलं का नाही, आम्ही उठवलं असतं तर आपण तिघं मिळून त्या राक्षसाशी मुकाबला केला असता, त्याला मारलं असतं, त्याला काही केलं असतं. तो म्हटला मी हाका मारल्यानं म्हटलं तुम्हाला खूप. तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या लग्नाच्या ह्याच्यात तू होतात आणि तू विष्णूला भेटत होता त्यावेळेला तू त्याच्यात व्यस्त होता, त्यामुळे मला ते खावं लागलं तुमचा जीव वाचवण्यासाठी.